नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये जो मृत्यू तांडव झाला होता त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली होती, त्यावर चांगलंच राजकारण सुद्धा तापलं होतं. नांदेडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका बाजूला शासन माणसाचं आरोग्य नीट राहावं म्हणून किंवा समाजातील खालच्या स्तरापर्यंत माणसाचे स्वास्थ्य सुदृढ राहावे यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करीत आहेत, मात्र सरकारी रुग्णालयाची परिस्थिती फार भयानक आणि विदारक असल्याचे चित्र समोर येत आहे. आजच्या या विशेषमध्ये याच परिस्थितीचा आपण मागोवा घेणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील कामथे येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती फार वेगळी नाही. या रुग्णालयामध्ये रोज दुर्गम ते अतिदुर्गम भागातून येऊन दिवसाला 350-400 रुग्ण उपचार घेत असतात. मात्र रुग्णालयात असलेली अस्वच्छता, तुंबलेली शौचालय, बंद असलेल्या पाणी शुद्ध करण्याच्या मशीन आणि मागील 2.5 ते 3 वर्षे 70 ते 75 लाख रुपये खर्च करून बंद असलेला प्राणवायू निर्मिती करणारा संच हा भंगारात पडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. ॲम्ब्युलन्स जागोजागी, कोपऱ्यातून थुंकलेल्या पाण्याच्या पिचकाऱ्या, यामुळे इथले रुग्ण आजार बरा करून जाण्यापेक्षा आजार घेऊन जात आहेत की काय असा प्रश्न पडतोय. काय आहे कामथे रुग्णालयाची परिस्थिती याचा रियालिटी चेक रिपोर्ट केला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी, पाहूया. नांदेड येथील दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर सध्या प्रश्न निर्माण होत आहेत. आपण आज आहोत चिपळूण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कामथे इथे आहोत आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. त्याचबरोबर जी आग विझवण्यासाठी यंत्रणा लागते, ते आग विझवण्यासाठी जी पाईपलाईन लागते किंवा मग जो पाणी वाहण्यासाठी पाईपलाईन लागते ती पाईपलाईन टाकलेली आहे, मात्र त्याला जी टाकी साठवून टाकी लागते ती नाही आहे. त्याचबरोबर इथे 2019 जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली त्यावेळेला ऑक्सिजन तयार करण्यासाठी इथं प्लांट तयार केला, मात्र तो आजपर्यंत त्याचा वापरच केलेला नाही आहे. इथे स्वच्छता संपूर्णपणे स्वच्छतेचा बोजवारा उठताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर या इथे जे स्वच्छता गृह आहेत ते गृहामधले जे जे टॉयलेट आहेत ते पूर्णपणे भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की या रुग्णालयाची काय व्यवस्था आहे किंवा नक्की या रुग्णालयाची जी रियालिटी चेक आहे ते आपण आज करणार आहोत. कामथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना भरलेली पदे फक्त 7 आहेत. स्वच्छता कर्मचारी 14 असून त्यातील 7 पदे भरलेली असून बाकी सर्व पदे रिक्त आहेत. 7 स्वच्छता कर्मचाऱ्यांपैकी 3 थेट सरकारकडून तर 3 पदे कंत्राटी पद्धतीनं भरली गेलेली आहेत. स्वच्छता कर्मचारी कमी असल्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता असते. त्याचबरोबर आम्ही वारंवार सरकारकडे मागणी करून सुद्धा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात नाहीत. असलेल्या मशीनरीज, त्यांना लागणारा विद्युत पुरवठा आणि अर्थिंग नसल्यामुळे काही मशीनरी बंद आहेत. रुग्ण जास्त आणि त्यांना सेवा देणारे कर्मचारी कमी म्हणून ही परिस्थिती आहे. इथले प्रभारी अधीक्षक असित नरवडे यांनी सांगितलं. स्वच्छताचा जो प्रश्न आहे तो आमच्याकडे सफाईगार कमी आहेत आणि जेवढं मनुष्यबळ आहे आमच्याकडं तेवढ्यामध्ये आम्ही करून घेतो त्यांच्याकडून सफाई. आणि मशिनरीचा जो आहे ऑक्सिजन प्लांट एलेमो टँक तो बंद आहे. त्याचे जो पाईपलाईन आहे त्याचे जरा मॅनेजमेंट व्यवस्थित जमलेले नाही. त्याचा पत्रव्यवहार आम्ही PWD केलेला आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी सुद्धा बोलणं झालं. या इथल्या रुग्णालयातील व्यवस्थापन यंत्रणेचा बोजवारा उडताना आपण पाहतोय. ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्स आहेत ज्याची भंगारासारखी अवस्था झाल्याचं दिसतंय. ठिकठिकाणी सर्व यंत्रणा जी लावण्यात आलेली होती ती सुद्धा बंद पडलेली आहे. या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव, पाहूया. आपण आता आहोत कामथे रुग्णालयाच्या आतल्या बाजूला. या कामथे रुग्णालयामध्ये दिवसाला 350 ते 400 OPD असते, म्हणजेच काय तर 350-400 लोक इथे उपचार घेत असतात. आणि या लोकांना जर पाण्याची गरज लागली तर ते पाणी कुठे पितात ते आपण पाहूया.
आहे वॉटर प्युरिफायर, म्हणजे जिथं पाणी शुद्ध होतं आणि मग पाणी पितात लोक. आपण पाहताय की पाण्याची व्यवस्था काय आहे, इथं ह्या वॉटर प्युरिफायर मध्ये पाणी नाहीच आहे, मात्र इथे अस्वच्छता किती आहे बघा, इथं थुंकलेलं आहे, इथलं कुठल्या प्रकारची स्वच्छता केलेली नाही आहे. या कामठे रुग्णालयामध्ये एकूण 14 स्वच्छता कर्मचाऱ्यांची गरज आहे, मात्र सद्यस्थितीमध्ये फक्त 7 कर्मचारी या रुग्णालयामध्ये काम करतात स्वच्छतासाठी. त्यातले 4 जण कंत्राट पद्धतीवर आहेत आणि 3 जण असे सरकारकडून आहेत. मात्र आपण इथला हे जे टॉयलेट बघता, म्हणजे जिथं लोकांना समजा काही पोटाचा प्रॉब्लेम असेल किंवा मग अर्जंट कोणाला जर टॉयलेटला जायचं असेल तर आपण बघताय हे पूर्णपणे टॉयलेट पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे काय, इथं पूर्णपणे स्वच्छतेचा बोजार उडताना आपण बघताय. आपण इथे पाईपलाईन बघताय तुम्ही टॉयलेटची, पूर्णपणे हा जो पाईपलाईन आहे ती पूर्ण तुटलेली आहे. म्हणजेच काय, तर ह्या कामते रुग्णालयाची जी स्वच्छता आहे ती राम भरोसे आहे की काय असा इथे प्रश्न निर्माण होतोय. त्याचबरोबर या कामते रुग्णालयामध्ये एकूण 14 डॉक्टरची गरज आहे, मात्र इथे डॉक्टर आहेत ते फक्त 7. या 7 डॉक्टरांच्या भरोशावर इथे रोज 350 ते 400 लोक उपचार घेत असतात. एकंदरच काय, तर ह्या कामते रुग्णालय आहे हे राम भरोशेचं आहे आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न इथले येणारे जे पेशंट आहेत ते विचारत असतात. कारण इथे अस्वच्छतेचं साम्राज्य असल्यामुळे, अस्वच्छतेचं साम्राज्य असल्यामुळे इथे लोकांच्या थेट स्वास्थ्यावरच परिणाम इथल्या हॉस्पिटलमध्येच होऊन होतोय. त्यामुळे कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की प्रशासन लाखो करोडो रुपये लोकांच्या स्वास्थ्यावर खर्च करत असतं, आरोग्यावर खर्च करत असतं, मात्र हे पैसे जातात कुठे, हा एक प्रश्न निर्माण होतोय. कॅमेरा प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय मार्स न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. रुग्णालयातील वापरलेली बायोवेस्ट मेडिसिन विघटन करण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च करून मशीन दिली, मात्र मागील 2 वर्षांपासून ही मशीन धुळखात पडलेली आहे. जळगाव येथील सरकारी दवाखान्यांमध्ये झालेल्या जळीत कांडाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये आग विझवण्यासाठी यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर कामथेर उपजिल्हा रुग्णालयामध्येही ती यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. पाणी वाहून नेण्यासाठी पाईपलाईन आणि स्प्रिंकलर बसवण्यात आलेले आहे, मात्र आग विझवण्यासाठी लागणारे पाणी, पाण्याची साठवण करण्यासाठी लागणारी टाकीच नाही आहे. दुर्दैवानं कदाचित रुग्णालयामध्ये आग लागली तर जळगावची पुनरावृत्ती कामथे रुग्णालयामध्ये होऊ शकते याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची सुरक्षा आणि आरोग्य हे व्हेंटिलेटरवर आहे की काय असा सवाल इथे निर्माण होतो. आज आपण या ठिकाणी उभे आहे ते जिल्हा कुटीर रुग्णालय कामते आहे आणि संपूर्ण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जी आरोग्य व्यवस्था याची आपण जर जो बोजवारा उडाला आहे तो जर पाहिला तर चिपळूण देखील, चिपळूणमधली जी हे कुटीर रुग्णालय आहे हे देखील आज व्हेंटिलेटरवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण जर पाहायला गेलात तर या ठिकाणी जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती पूर्णपणे चोकअप आहे आणि त्यामुळे जी दुर्गंधी आणि ज्या जी घाण आहे त्या सगळ्या घाणी साम्राज्याचा रुग्णसेवेवर रुग्णांना त्याला परिणाम होतोय. कामथे ग्रामीण रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरलेली आहे. त्याचबरोबर इथे ड्रेनेज व्यवस्था नसून ऑक्सिजन प्लांट आहे मात्र ते चालू नाही. 7 वैद्यकीय अधिकारी आणि 7 सफाई कर्मचारी यांच्या जीवावर कामथे रुग्णालय व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसतंय. माजी आरोग्य सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी विनोद झगडे याबद्दल माहिती देत आहेत. कामते रुग्णालयामध्ये जे मेडिकल वेस्ट असतं ते डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा मग जे सुया असतात किंवा इंजेक्शन असतात किंवा काता असतात किंवा मग जे मेडिकल वेस्ट जेवढं असतं किंवा माणसांना कापून जे अवयव असतात त्याचे ते विघटन करण्यासाठी एक मशीन असतं. ते मशीन मागील 2 वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलं, शासनाने दिले कामते रुग्णालयामध्ये. आपण ते मशीन बघताय, हे जे मशीन आहे ते मागील 2 वर्षापासून बंद आहे. मशीन मागील 2 वर्षापासून धूळ खात आहे. बायोमेडिकल वेस्ट जे ट्रीटमेंट करतात ही त्याला सिस्टम म्हणतात आणि या सिस्टममध्ये सर्व जे बायोमेडिकल असतं ते डिस्टर्ब होतं किंवा त्याचं विघटन होत असतं. मात्र ही मशीन मागील 2 वर्षापासून बंद असल्यामुळे ही मशीन फक्त शोभेचीच वस्तू म्हणून इथं कामते रुग्णालयामध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही माझ्या वर बघताय ही जी आपत्कालीन व्यवस्थेसाठी पाईपलाईन टाकलेली आहे. जर या कामते रुग्णालयामध्ये आग लागली तर मग आग लागली तर एक बजर वाजतो आणि मग त्याच्यानंतर या पाईपातनं पाणी निघतं आणि मग ती आग विझली जाते. मात्र या पाईपातनं पाणी येण्यासाठी वर टाकीमध्ये पाणीच नाही किंवा संबंधित जी टाकी लागते त्याला ती टाकीच बसवलेली नाहीये. त्यामुळे या कामते रुग्णालयामध्ये जेवढ्या व्यवस्था आहेत
ह्या फक्त शोभेचेच आहेत की काय असा प्रश्न इथं निर्माण होताना दिसत आहे. कॅमेरा प्रफुल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. घाणीचे आणि अस्वच्छतेचे असलेले साम्राज्य, तुंबलेली शौचालय, पाण्याची कमतरता, मागील 2 ते 2.5 वर्षांपासून बंद असलेला प्राणवायू निर्मिती करणारा संच, आग विझवणारी बंद असलेली यंत्रणा, भंगारात पडलेला ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी यांची असलेली कमतरता, कमी असलेला औषध साठा, जीवनावश्यक असणाऱ्या इंजेक्शनची कमतरता आणि सरकारी अनास्था यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था राम भरोसेस आहे की काय असा प्रश्न इथे निर्माण होतो. आजच्या जेएम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.